अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी गेल्या अनेक दशकांपासून श्रीरामपूरकरांची मागणी असताना शिंदे फडणवीस सरकारने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो श्रीरामपूरकरांवर अन्यायकारक आहे का त्यामुळे आज शनिवार दिनांक सतरा जून रोजी श्रीरामपूर बंदची हाक सर्व पक्षांच्या वतीने व श्रीरामपूरकरांच्या वतीने देण्यात आली आहे श्रीरामपुरात अप्पर पोलीस अधीक्षक जिल्हा रुग्णालय ऑफिस कार्यालयासोबतच प्रांताधिकारी कार्यालयाची प्रांता कार्या भव्य प्रशासकीय इमारत अशा मोठ्या सुविधा उपलब्ध आहेत श्रीरामपूरला पाणी व मोठ्या प्रमाणावर शेती महामंडळाची जमीनही उपलब्ध आहे पूर्वी शासकीय यंत्रणेने केलेल्या सर्वेनुसार श्रीरामपूर हे जिल्ह्याचे ठिकाण योग्य असल्याचं त्यांच्या अहवालात म्हटलंय त्याचप्रमाणे श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी मागणी अनेक वर्षांपासून श्रीरामपूरकरांचीही आहे श्रीरामपूर हे सर्व तालुक्यांना सोयीस्कर व मध्यवर्ती ठिकाण असूनही शिंदे फडणवीस सरकारने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीला देऊन श्रीरामपूरकरांवर मोठा अन्याय केला आहे त्यामुळे सर्व गट तटपथ विसरून आम्ही श्रीरामपूरकर म्हणून एकत्र येऊन श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करणार आहोत अपर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीला देऊन शिंदे फडणवीस सरकारने श्रीरामपूरकरांच्या तोंडाला पाणी पुसली असून सरकारच्या या निर्णयाचा तमाम श्रीरामपूरकरांनी बंदमध्ये सहभागी होऊन निषेध केला आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज श्रीरामपूर